Hello friends, my name is Poonam Shinde. In last lecture, we see the chapter number 3, Inheritance and Variation. In this chapter, we see the many topics and now we see the last topic of this chapter is a genetic disorders. Friends, we see the many disorders of this chapter belongs to the genetic traits, means or it form to the gene determination. It is the X-linked genes, Y-linked genes. These genes are formed with the help of sex chromosome. But here, in this genetic disorder, they form a two categories. Here, we see the genetic disorders. Now, they are two categories. First one, it is a Mendelian disorders, and second one, it is a chromosomal disorders. In the last lecture, we see the many chromosomal disorders, but these disorders is based on the X and Y linked genes. But here, the genetic disorders are formed with the help of Mendelian and a chromosomal. दोघे याच्याने फॉर्म होतील, आता मेंडेलियन डिसऑर्डरने पण फॉर्म होतील आणि क्रोमोझोमल डिसऑर्डरने पण. मेंडेलियनिझम डिसऑर्डर दिस आर मेनली कॉज ड्यू टू अल्टरनेशन और म्युटेशन ऑफ द जीन. आता हा जो मेंडेलियन डिसऑर्डर्स आहेत हे केव्हा फॉर्म होतील, जेव्हा एखाद्या जीन्सचं म्युटेशन होईल. म्युटेशन होईल म्हणजे काय, नेमकं म्युटेशन म्हणजे काय कोणी सांगेल? व्हॉट इज मीन बाय म्युटेशन? म्युटेशन मीन्स इट इज अ डिसऑर्डर्स फॉर्मिंग टू द जीन. आता हा जो डिसऑर्डर फॉर्म होणार आहे तिथं, हे कोणा थ्रू फॉर्म होत आहे? जीन्सद्वारे. जीन्सद्वारे म्हणजे इथं जीन्सचं जे फॉर्मिंग आहे. आता समजा एक्झाम्पलचं आपण बघितलं तर म्युटेशन जे असतं ते DNA सिक्वेन्सवर चेंज होत राहतं, आणि हा म्युटेशन जे असतं कॅन रिझल्ट टू द DNA कॉपिंग मिस्टेक मेड ड्युरिंग द सेल डिव्हिजन. म्युटेशन केव्हा होईल? जेव्हा सेल डिव्हिजन होत असेल त्या दरम्यान काहीतरी DNA मिस्टेक करेल, कॉपिंग मिस्टेक करेल, आणि तेव्हा हे म्युटेशन फॉर्म होईल. इट इज कॉल्ड ॲज अ म्युटेशन इन द जीन. मग त्याचे वेगवेगळे आपल्याला एक्झाम्पल इथं बघायचे आहेत. बघा, थॅलॅसमिया, सिकल सेल ॲनिमिया, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, फिनिल केटोन्युरिया. आपण याच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस बघितला, हिमोफिलिया बघितला, फिनिल केटोन्युरिया बघितला. ओके, दिस डिसऑर्डर आर ऑल्सो नाव. आपण हे डिसऑर्डर्स आधी शिकलो आहोत. आता आपल्याला याच्यामध्ये नवीन डिसऑर्डर्स बघायचं आहे. त्याचं नाव आहे थॅलेसमिया. ओके, इट इज फॉर्मिंग विथ द हेल्प ऑफ मेंडेलियन डिसऑर्डर्स. मीन्स हियर द म्युटेशन ऑफ जीन्स आ टेक्स प्लेस ऑर द अल्टरनेशन ऑफ जीन्स आ टेक्स प्लेस. सेकंड कॅटेगरी, इट इज अ क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. फ्रेंड्स, क्रोमोझोमल डिसऑर्डर्स मीन्स हियर कॉज ड्यू टू अब्सेन्स ऑर एक्सेस ऑफ वन ऑर मोर क्रोमोझोम. आता इथं काय होईल? इथं ऑटोसोमल क्रोमोझोममध्ये, ऑटोसोमल क्रोमोझोम्सचे किती पेयर असता? ऑटोसोमल क्रोमोझोमचे 23 पेयर्स असतात. 23 क्रोमोझोम्स हे आपल्या शरीरात प्रेझेंट असतात.
त्याच्यापैकी एखादा क्रोमोझोम हा अब्सेंट असेल किंवा एखादा क्रोमोझोम हा जास्त प्रमाणात तिथं प्रेझेंट असेल. अब्सेन्स ऑर एक्सेस अमाउंट ऑफ क्रोमोझोम्स, वन ऑर मोर क्रोमोझोम आर प्रेझेंट, इट इज इन अ क्रोमोझोमल अरेंजमेंट. कशामध्ये? क्रोमोझोमल अरेंजमेंटमध्ये एखादा क्रोमोझोम हा अब्सेंट असेल किंवा एक्सेस असेल, वन ऑर मोर, इट इज कॉल्ड ॲज अ क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. फ्रेंड्स, इन दिस क्रोमोझोमल डिसऑर्डर्स मेनी एक्झाम्पल आर फॉर्मिंग. फर्स्ट वन, इट इज अ डाऊन सिंड्रोम, देन टर्नर सिंड्रोम, देन क्लिनफेल्टर सिंड्रोम एक्सेट्रा. दिस सिंड्रोम्स आर नाव वी स्टडी इन दिस चॅप्टर, विच डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, क्लिनफेल्टर सिंड्रोम अँड थॅलेसिमिया. दिस ऑर्डर्स आर study in this chapter. Then the first disorder forming with the Mendelian study, Mendelian disorders means here the mutation or alternation are genes are takes place is called as a they forming a thalassemia disease. एखादं जीन हा म्युटेशन झाला आहे किंवा अल्टरनेशन झाला आहे आणि त्याच्यामुळे हा डिसऑर्डर फॉर्म झाला आहे, त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? थॅलेसेमिया. मग आता इथं कोणती जीन म्युटेशन झाली किंवा डी एन एमध्ये कॉपिंग करताना काय मिस्टेक झाली, तर इथं जे आहे इट इज अ थॅलेसेमिया, इट इज अ ग्रुप ऑफ ब्लड डिसऑर्डर्स. थॅलेसेमिया हा एक काय ग्रुप ऑफ ब्लड डिसऑर्डर आहे. इट इज फॉर्म द डिफिशियन्सी ऑफ हिमोग्लोबिन. कशामुळे फॉर्म झाला आहे? हिमोग्लोबिनमुळे. आता व्हॉट इज मीन बाय हिमोग्लोबिन? हिमोग्लोबिन हे एक असा मॉलिक्यूल आहे जो चार पॉलीपेप्टाइड चेन्सने बनला आहे. हिमोग्लोबिन इट इज अ मॉलिक्यूल टू फॉर्मिंग अ फोर पॉलीपेप्टाइड चेन्स. कोणकोणते चेन्स म्हणत्या? टू अल्फा अँड टू बीटा चेन्स. दे फॉर्मिंग अ टू अल्फा अँड टू बीटा चेन्स. थॅलेसिमिया इट इज अ ऑटोसोमल इनहेरिटन रिसेसिव डिसीज. थॅलेसिमिया काय? एक ऑटोसोमल क्रोमोझोमपासून निर्माण झाला आहे, इनहेरिटेड आहे, म्हणजे वन जनरेशन टू अनादर जनरेशन तो फॉर्म होऊ शकतो आणि तो काय रिसेसिव, इनहेरिटेड रिसेसिव आहे. हिमोग्लोबिन मॉलिक्यूल इज मेडअप ऑफ फोर पॉलीपेप्टाइड चेन्स, टू अल्फा अँड टू बीटा चेन्स. द सिंथेसिस ऑफ अल्फा चेन आर कंट्रोल्ड बाय टू क्लोजली लिंक जीन्स. आता इथं डी एन ए जेव्हा सिंथेसिस करतो आहे त्यावेळेस हिमोग्लोबिन तयार होताना ते काय होतं आहे? अल्फा चेनमध्ये सिंथेसिस होतं आहे. आर कंट्रोल बाय टू क्लोजली लिंक जीन्स. ते जेव्हा सिंथेसिस होतं आहे, अल्फा चेन्स जेव्हा सिंथेसिस होते ती कंट्रोल करते दोन क्लोजली लिंक जीन्सला. कोणकोणते? एच बी ए वन अँड एच बी ए टू. कोणकोणत्या दोन जीन्स आहेत त्या? एच बी ए वन, एच बी ए वन अँड एच बी ए टू. ह्या दोन लिंक जीन्सला ते काय होत आहे? कंट्रोल करत आहे ऑन क्रोमोझोम. कशावर? क्रोमोझोमवर. 16 व्हाईल द सिंथेसिस ऑफ बीटा चेन इज कंट्रोल बाय अ सिंगल जीन. आणि हे कशावर? हे जे आहेत याच्यावर कोण कंट्रोल करत आहे? अल्फा चेन कंट्रोल करते. आणि डी एन ए सिंथेसिस होतो आहे त्यावेळेस बीटा चेन जी आहे ती फक्त एच बी बी वर कंट्रोल करते ऑन क्रोमोझोम सेकंड. कशावर? अनादर क्रोमोझोमवर, ऑर सॉरी क्रोमोझोम 11 वर.
एच बी ए वन आणि एच बी ए टू जे आहे अल्फा चेन जेव्हा ज्याच्यावर कंट्रोल करते तो कितव्या नंबरच्या क्रोमोझोमवर 16 नंबरच्या क्रोमोझोमवर. आणि हा जो आहे बीटा चेन्सचा जो कंट्रोल करते ज्या जीन्सवर कंट्रोल करते ती कितव्या क्रोमोझोमवर आहे 11 नंबरच्या क्रोमोझोमवर. डिपेंडिंग अपॉन विच चेन ऑफ हिमोग्लोबिन इज अफेक्टेड. डिपेंडिंग कशावर आहे विच चेन इज अफेक्टेड. हिमोग्लोबिनची कोणती चेन इथे अफेक्ट झाली तर थॅलासेमिया क्लासिफाईड बाय अल्फा थॅलासेमिया अँड बीटा थॅलासेमिया. जर ती अल्फा चेनने अल्फा चेनने अफेक्टेड झाली तर त्या थॅलासेमियाला काय म्हणणार त्या डिफिशियन्सी ऑफ हिमोग्लोबिनच्या डिसऑर्डरला काय म्हणतात अल्फा थॅलासेमिया. आणि बीटा चेन्सच्या कंट्रोलमुळे ती झाली असेल तर त्याला म्हणतात बीटा थॅलासेमिया. ओके इट इज कॉज ड्यू टू डिलिशन ऑफ म्युटेशन. कशामुळे कॉज होते डिलिशन ऑफ म्युटेशन. म्युटेशनच्या डिलिशनमुळे इथं ते कॉज्ड होऊन जाईल. और म्युटेशन ऑफ जीन विच कोड्स ऑफ फॉर अल्फा. आणि म्युटेशन कशाने होतं आहे कशाचं होतं आहे जीन्सच्या कोडचं अल्फा किंवा बीटा ग्लोबिन चेन्स दॅट रिझल्ट द ॲबनॉर्मल सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन. ॲबनॉर्मल सिंथेसिस जे आहे हिमोग्लोबिनचं त्याच्या डिपेंडिंगवर ते अवलंबून आहे. इन थॅलासेमिया पर्सन शोज सिम्टम्स. आता मग ज्या पर्सनला थॅलासेमिया झालेला असेल त्या पर्सनमध्ये काय सिम्टम्स दिसतील त्याचे. फर्स्ट वन लाईक ॲनिमिया. लाईक ॲनिमिया मीन्स सिकल सेल ॲनिमिया. त्याच्यामध्ये जे रेड ब्लड सेल्स आहेत त्याचे ते कसे दिसतील सिकल सेल टाईप दिसतील. ओके देन पेल येलो स्किन. द पर्सन गोइंग टू द स्किन इज येलो. इट इज द सिम्टम्स. हा एक सिम्टम दिसेल. देन नेक्स्ट सिम्टम इज चेंज इन साईज अँड शेप ऑफ आरबीसीस. आरबीसीस जे आहेत ब्लड कार्पुसेस जे आहेत त्याचा शेप आणि साईज ही चेंज होईल. स्लो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्या पर्सनची ग्रोथ ही स्लो होईल डेव्हलपमेंट ही स्लो होईल. डार्क युरिन. युरिन कशी होईल डार्क एक्सेट्रा. इट इज द सिम्टम ऑफ थॅलासेमिया डिसऑर्डर्स. दे आर बेस्ड ऑन द मेंडेलियन डिसऑर्डर्स अँड इट इज फॉर्मिंग टू द म्युटेशन ऑफ जीन्स. इट इज अफेक्टेड टू द अल्फा अँड बीटा चेन ऑफ द हिमोग्लोबिन. ओके मॅसिव ब्लड ट्रान्सफ्युजन इज नीडेड टू दिस पेशंट. मग ह्या पेशंटला काय गरजेचं आहे मॅसिव ब्लड ट्रान्सफ्युजन. ओके देन थॅलासेमिया डिफर्स फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया. इट इज द डिफरन्स बिटवीन द थॅलासेमिया अँड सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया आणि थॅलासेमिया हा डिफर एक दोघांपासून. द सिम्टम्स इज व्हेरी डिफरंट फॉर दिस टू डिसऑर्डर्स. द फॉर्मर इज अ क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम ऑफ सिंथेसिस अ फ्यू ग्लोबिन मॉलिक्यूल. ज्याला हा झालेला असतो हा डिसऑर्डर झालेला असतो तो पर्सन जो असतो त्याच्यामध्ये फ्यू अमाऊंट ऑफ ग्लोबिन मॉलिक्युल्स हे सिंथेसाइज होत असतात. व्हाईल द लॅटर इज अ क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम ऑफ सिंथेसिस अँड इनकरेक्टली फंक्शनल ऑफ ग्लोबिन. ओके हिमोग्लोबिन काय फंक्शन करतं आपल्या बॉडीमध्ये ब्लड तयार करण्याचं. ब्लडमधनं ऑक्सिजन फॉर्म करण्याचं काम कोण तयार करत असतं हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनद्वारे आपल्या शरीरात का फॉर्म होतं
काय तयार होतं, ऑक्सिजन तयार होतं आणि ते ऑक्सिजन आपल्या पूर्ण शरीरात ब्लडद्वारे हे पोचत असतं आणि याचं काम कोण करतं, हिमोग्लोबिन. आणि ह्या हिमोग्लोबिनमध्ये जर प्रॉब्लेम येत असतील, इट इज अफेक्टेड विथ द हेल्प ऑफ एनी म्युटेशन ऑफ जीन्स, दे फॉर्मिंग अ थॅलासेमिया डिसऑर्डर.